ती पार्श्वभूमी बघता कसबा पेठ निवडणुकीची तयारी आम्ही पुणेशहर काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीने ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि त्या संदर्भात जे प्रदेश काँग्रेस आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे राहील. उमेदवाराची फायनलायझेशन आमच्याकडे एक प्रक्रिया असती. पुणे शहरातनं जे काही प्रदेश आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडनं त्याची नावं येतात, जो कोणी उमेदवार येईल तो ह्यावेळेला कसब्यामध्ये इतिहास घडवेल एवढं आपल्याला सांगतो. शेवटी महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून निवडणूक होईल आणि महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण ती सीट आपल्याला कल्पना असेल, गेल्या वेळेला मी तिथं कसब्यामध्ये लढलो होतो. शेवटी प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश जो काय आदेश देतील त्या आदेशाचं पालन होणार आहे. पण पार्श्वभूमी बघत असताना कोल्हापूरची निवडणूक असेल, सोलापूरची निवडणूक असेल किंवा अंधेरीतली निवडणूक असेल, तिथं ज्या वेळेला असा काही दुर्घटना घडली तर असणारे आमदार, हयातीत असणारे आमदार वारले, त्यांच्या त्यांच्या कुटुंबांनी जेव्हा इलेक्शन लढली त्याही वेळेला भारतीय जनता पक्षाने तिथं आपला उमेदवार दिला आणि तिथं निवडणुका झाल्या होत्या. म्हणून ती पार्श्वभूमी बघता कसबा पेठ निवडणुकीची तयारी आम्ही पुणेशहर काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीने ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि त्या संदर्भात जे प्रदेश काँग्रेस आम्हाला आदेश देईल त्याप्रमाणे राहील. पण पुणेशहर काँग्रेस सज्ज आहे त्यासाठी. उमेदवाराची फायनलायझेशन आमच्याकडे एक प्रक्रिया असती. पुणे शहरातनं जे काही प्रदेश आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडनं त्याची नावं येतात, जो कोणी उमेदवार येईल तो ह्यावेळेला कसब्यामध्ये इतिहास घडवेल एवढं आपल्याला सांगतो. राष्ट्रवादीकडून देखील निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केली जाते आणि त्यांचे देखील इच्छुक उमेदवार पुढे येत आहेत. शेवटी महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून निवडणूक होईल आणि महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये मागणी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण ती सीट आपल्याला कल्पना असेल, गेल्या वेळेला मी तिथं कसब्यामध्ये लढलो होतो आणि अवघ्या 25,000 फरकाने ती इलेक्शन गेलेली होती. त्यावेळेला शिवसेनेने बंडखोरी एक उमेदवार होता त्यांनी केली होती, ज्यांनी माझ्याच प्रभागातनं धनवडे म्हणून 12,000 घेतले होते. आता शिवसेना नसल्यामुळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये असल्यामुळे, राष्ट्रवादी असल्यामुळे एकत्रित जी ताकद लागेल त्या अनुषंगाने ही जर इलेक्शन झाली तर काँग्रेस पक्ष 100% तिथं इलेक्शन मारणार. भाजपकडून काय तुमच्यासोबत काही चर्चा म्हणजे शहर पातळीवर नाही अशी कोणतीही त्यांच्याकडनं प्रस्ताव किंवा चर्चा नाही.